मोकाट कुत्र्यांच्या अधिकारांसाठी लढणाऱ्या आणि माहिती अधिकार कार्यकर्त्या ॲडव्होकेट अंकिता शाह यांना 25 मार्चला नागपूर पोलिसांअंतर्गत असलेल्या लकडगंज या पोलीस ठाण्यात मारहाण करण्यात आली आहे आणि याबाबतचं ट्विट आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केलं. ट्विट सोबत त्यांनी मारहाणीचा व्हिडिओ देखील शेअर केलेला आहे. पोलीस निरीक्षक नरेंद्र हिवरे आणि अन्य स्टाफवर कारवाई करणार का असा प्रश्न त्यांनी आता उपस्थित केलाय. अनिल गलगलींनी ह्या मारहाणीचा व्हिडिओ ट्विट केलाय आणि आता ह्या पोलिसांवरती कारवाई होणार का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. ट्विटच्या माध्यमातून त्यांनी हा व्हिडिओ देखील आता शेअर केलेला आहे. 25 मार्चला नागपूर पोलिसांअंतर्गत असलेल्या लकडगंज पोलीस ठाण्यातला हा सगळा मारहाणीचा प्रकार आहे आणि याबाबत आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी ट्विट करून सोबत मारहाणीचा व्हिडिओ देखील शेअर केलेला आहे. अशा पद्धतीनं पोलिसांनी ह्या तरुणीला मारहाण केल्याचं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलेलं आहे. मोकाट कुत्र्यांच्या अधिकारांसाठी लढणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्त्या ॲडव्होकेट अंकिता शाह यांना 25 मार्चला नागपूर पोलिसांअंतर्गत असलेल्या लकडगंज पोलीस ठाण्यात मारहाण करण्यात आली होती आणि त्यांचं ट्विट अनिल गलगले यांनी केलं होतं. आणि आपण ह्याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत, अधिक चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत खुद्द आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली आहेत, आपण त्यांच्याकडूनच जाणून घ्या. अनिलजी, काय नेमकं हे सगळं घडलेलं आहे आणि तुम्ही ट्विट देखील केले, आता हे ह्यांच्यावरती कारवाई होणार का? निश्चितपणे, कारण ज्या पद्धतीने एका महिलेला पोलीस ठाण्यामध्ये जी जेव्हा तक्रार करायला गेली तिथे न ऐकून घेता आणि अशा पद्धतीने मारहाण करणं हे चुकीचं आहे. या प्रकरणामध्ये जे पोलीस अधिकारी जे पुरुष आहेत ते महिलेच्या अंगावर धावून जात आहेत, ही फार चुकीची बाब आहे. आम्हाला खात्री आहे की मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे या बाबतीमध्ये नक्कीच निर्णय घेतील आणि अशा अधिकाऱ्यांना घरी बसवण्याचं काम करतील. तसेच अंकिता साहेब यांनी लेखी जी तक्रार केलेली सुद्धा आहेत आणि त्या तक्रारीची काय कारवाई केली गेली नाही सुद्धा फार मोठा कोडा आहे. तर आमची सरकारकडे एवढीच मागणी आहे की असे जे सुद्धा अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई करून असा काही तुम्ही एक मेसेज द्यावा जेणेकरून भविष्यामध्ये कुठल्याही पोलीस ठाण्यामध्ये कुठल्याही नागरिकाविरुद्ध अशा पद्धतीची कारवाई होणार नाही. बरोबर, बरं, धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल. आपल्यासोबत स्वतः आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली होते, त्यांनी या संदर्भातलं हे ट्विट खरं तर आणलं आणि त्यानंतरच हा सगळा प्रकार, मारहाणीचा प्रकार समोर आलेला आहे.